खेडमधल्या जगबुडी नदीच्या पुरामध्ये खेडच्या बाजारपेठेमध्ये अक्षरशः 7 ते 8 फुटांपर्यंत पाणी होतं. आता हे पाणी मोठ्या प्रमाणात ओसरले, मात्र या पुराच्या पाण्यामध्ये लहान लहान जे व्यावसायिक आहेत ते मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकरी यांनी. या ठिकाणी जगबुडी नदीचा पूर आला आणि खेडच्या बाजारपेठेत 7 ते 8 फूट पाणी साचलं. आता थोडंसं पाणी कमी झालेलं आहे, मात्र जे लहान लहान व्यापारी आहेत ते मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत. माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की या ठिकाणी छोटंसं चहाचं दुकान आहे आणि ते चहाचं दुकानामध्ये पाणी शिरलं, त्यामुळे त्यांच्यात चहा बनवणाऱ्या मशनी असतील, फ्रीज असेल, हे सर्व जे आहे हे या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे. अनेक वस्तू या ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. माझ्या या बाजूला जर बघितलं तर आपल्याला अंदाज येईल की आता संपूर्ण चिखलाचं साम्राज्य जे आहे ते या खेडमध्ये आहे आणि काल ही बाजारपेठ पूर्ण पाण्याखाली होती. अजूनही पुराचा धोका टळलेला नाही, पूर अजून आहे. जगबुडी नदीची धोक्याची पातळी अजून आहे. आपल्यासोबत काही दुकानदार, छोटे छोटे दुकानदार आहेत, आपण त्यांना विचारूया. मला सांगा काय नेमकं तुमचं दुकान आहे, काय नुकसान झालं? चहाचं दुकान आहे छोटंसं, त्याच्यात फ्रीज बुडाला, फ्रीजमध्ये पाणी गेलं, कपं गेली, पुन्हा इलेक्ट्रिक सामान काही काही शेगडी वेगडी सिलेंडर वगैरे सगळं दूध खराब झालं, सगळ्यात बिस्किटं होती ती भिजली. तुम्हाला आधी इशारा मिळाला नव्हता अचानक पाण्याचा? नाही, अचानक पाणी आलं. इशारा दिले होते नगरपालिकेने की पाणी भरण्याची शक्यता आहे, तरी पण तो रात्री अचानक पाणी भरला. एवढे असं वाटलं? हां, येईल असं वाटत नव्हतं. 11 वाजता आम्ही खाली आलो तेव्हा पाणी दुकानात होतं. पण आता तुमचं दुकान आहे पूर्ण आता उद्ध्वस्त झालं, काही शिल्लक नाही, बाकी इलेक्ट्रिक सामान सगळं गेलं, नुकसान झालं, दूध गेलं. आपण बघतोय की छोटे छोटे व्यापारी आहेत, त्यांचा या पुराच्या पाण्यानं संपूर्ण व्यवसाय जो आहे हा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. चंद्रकांत बनकर, न्यूज 18, लोकमत. एकतर कोकणामध्ये कोरोनाचं संकट होतंच, त्याचा सामना करता करता हे पुन्हा एकदा अस्मानी संकट येऊन कोसळलं, त्यामुळे दुहेरी संकट या खेड किंवा चिपळूणकरांवरती कोसळले सध्या असंच म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात सुद्धा सावित्री नदीला पूर आलाय. सावित्री नदीला आलेल्या महापुरामुळे महाड शहर पूर्णपणे पाण्याखाली गेलं. महाड शहरातील हजारो नागरिक महापुराच्या पाण्यानं वेढले गेलेत. वीज पुरवठा खंडित झालाय, मोबाईलला नेटवर्क नाही, अशा परिस्थितीमध्ये नागरिक सुद्धा अगदी भयभीत झालेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी NDRF SDRFनं रेस्क्यू ऑपरेशन आज पहाटेपासूनच सुरू केलंय. महाड शहराच्या उत्तरेला सावित्री नदीच्या महापुराचं पाणी हे तब्बल 10 किलोमीटर पर्यंत भागामध्ये पसरलं होतं आणि नदीच्या उत्तरेला NDRFच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलंय. ही रायगड जिल्ह्यातल्या महाड मधली दृश्य आहे. तिथे NDRFचं पथक आज पहाटे पोहोचलं आणि त्यानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. महाडमध्ये कानाकोपऱ्यात कुठेही जिथे नागरिक अडकलेले असतील त्यांना शोधून काढण्याचं आव्हान अशासाठी आहे की मोबाईलला रेंज नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट होणार नाहीये. जर कोण कुठल्या भागामध्ये अडकलेला असेल तर त्याची कल्पना NDRFच्या जवानांना सुद्धा येणार नाही, त्यामुळे या सगळ्या लोकांना शोधून काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचं आव्हान आहे. NDRFच्या जवानांनी सांगितलं, जोपर्यंत शेवटची व्यक्ती या पुरामध्ये अडकलेली सापडत नाही तोपर्यंत आमचं हे बचाव कार्य सुरूच राहील. मात्र ज्या काही बोटी आहेत जवानांच्या, NDRF आणि SDRFच्या, त्या बोटींच्या माध्यमातून अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरामधून किंवा घराच्या कौलावरती जे काही नागरिक चढून बसलेले दिसत आहेत त्यांना थेट बोटीमध्ये घेतलं जात आहे. लहान मुलं सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि या सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं जात आहे. तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 111 बंधारे पाण्याखाली गेलेत, अनेक गावांचा संपर्क तुटलाय. NDRFच्या 2 तुकड्या कोल्हापुरामध्ये आधीच तैनात ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग बंद पडलेला आहे, पाण्यामुळे हा बंद ठेवावा लागलेला आहे, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा या कोल्हापूरच्या महामार्गावरती सध्या दिसत आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रातली वाहतूक त्यामुळे पूर्णपणे ठप्प झालेली आहे, कारण पुढे पुराच्या पाण्याचा धोका आहे आणि त्यामुळे हे जे काही राष्ट्रीय महामार्ग सध्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे मोठमोठे कंटेनर असतील किंवा खासगी वाहनं असतील किंवा इतर गाड्या या पूर्णपणे महामार्गावरती
ठप्प झालेले आहेत, खोळंबलेले आहेत. 2019 सुद्धा ही स्थिती होती. पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही प्रकारे जाण्यासाठी पुढे मार्ग नव्हता आणि त्यामुळे कित्येक किलोमीटरच्या रांगा या वाहनांच्या लागलेल्या होत्या. ती स्थिती आज देखील दिसतेय. कोल्हापुरात मुसळधार पाऊस आणि ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य, पंचगंगा नदीचं पाणी हे किती विस्तारलेलं आहे, पात्र सोडून बाहेर पडलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पुराचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच ही सगळी काळजी घेतली जाते. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे आता ठप्प झालेली आहे. मी सध्या आहे कोल्हापूर आणि कागलच्या दरम्यान. आपण जर रस्ता पाहिला तर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्यात. हा समोरचा जो रस्ता आहे हा कोल्हापूरकडे जाणारा रस्ता आहे आणि मोठे कंटेनर ट्रक्स असतील ते सगळे या ठिकाणी अडकलेले आहेत. आत्ता आपण पाहतोय आणि मांगूर फाटा जो आहे त्या ठिकाणी दूधगंगा आणि वेदगंगा या दोन्ही नद्यांचं पाणी जे आहे ते राष्ट्रीय महामार्गावर आलेलं आहे. आपण पाहतोय भारतीय सैन्य दलाच्या या गाड्या आहेत, त्या देखील या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या आहेत. ह्या दोन गाड्या आपल्याला दिसतात, त्यामध्ये भारतीय सैन्य दलाचे जवान देखील आहेत आणि ते देखील अडकले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ही गोकुळच्या पशुखाद्याची गाडी आहे, ती देखील या ठिकाणी अडकून पडली आणि पाठीमागे जर आपण पाहिलं तर इथपर्यंत लांब नजर जाईल तिथपर्यंत वाहनांच्या या मोठ्या रांगा दिसत आहेत. हा समोरचा रस्ता येतो, कागल आणि बेळगावकडे जाणारा रस्ता आहे आणि अनेक ठिकाणी पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत. कारण एकतर वाहतूक दुसऱ्या मार्गाने जायचा देखील प्रयत्न केला जातोय. आपण समोर पाहतोय हा रस्ता कणेरीवाडी भागातला रस्ता आहे, त्या ठिकाणी देखील वाहनं जायचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी पाहतोय की अशा पद्धतीनं वाहनांच्या मोठ्या या रांगा लागलेल्या आहेत आणि या रांगा अनेक किलोमीटरपर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत. जवळपास 10 किलोमीटरपर्यंत या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. किनी टोल नाका असेल किंवा कोगनोळी टोल नाका असेल तिथून देखील वाहनं सोडली जात आहेत. म्हणजे कोल्हापूरपासून जवळपास 15 ते 20 किलोमीटर मागं म्हणजे पुण्याच्या साईडला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत आणि कोल्हापूरपासून बेळगाव साईडला देखील वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दोन्ही टोल नाक्यांवरनं कुठलीही वाहनं सोडली जात नाहीत. अनेक प्रवासी देखील यामध्ये अडकले आहेत. लक्झरी बसेस आहेत, एसटी महामंडळाच्या ज्या बसेस आहेत त्या देखील अडकल्या आहेत आणि ट्रक्स कंटेनर्स जे आहेत ते देखील अडकलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर चित्र या वाहनांच्या रांगा कधी कमी होतील हे सांगता येत नाही, पण जोपर्यंत महामार्गावरचं पुराचं पाणी कमी होत नाही तो कमी होत नाही तोपर्यंत ही वाहतूक ठप्पच राहणार आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कागल, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस तर आहेच, पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 111 बंधारे पाण्याखाली गेलेत, अनेक गावांचा संपर्क तुटलाय. एनडीआरएफच्या 2 तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात तैनात आहेतच, दुसरीकडे कोल्हापूर किंवा पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. पुराच्या पाण्यामुळे हा महामार्ग बंद ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे वाहनांच्या लागलेल्या रांगा आपण आत्ता पाहिल्या. कर्नाटक आणि महाराष्ट्रातली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे सांगलीमध्ये देखील जिल्हा पोलीस प्रमुखांनी परिस्थितीची पाहणी केली. अतिवृष्टी आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याचा विसर्ग आता मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलाय, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून काही योजना करण्यात आलेल्या आहेत. काही गावातील आणि शहरातील नागरिकांनी स्थलांतरण केलंय. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी तब्बल 41 फुटांपर्यंत पोहोचली आहे आणि त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय.